नमस्कार टीडी के चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण ठाण्यामधील घटना पाहणार आहोत आता था, ठाण्यामध्ये कासार वडवल्ली नावाचं गाव आहे त्या गावामध्ये रमेश हा सव्वीस वर्षांचा तरुण राहत असतो मग तो तिथल्याच एका कन्सल्टन्सी कंपनीमध्ये स्वीपरचं काम करत असतो झाडू मारायचं पण तो मूळचा हरियाणाचा असतो आता हरियाणा राज्यामध्ये इसार इस नावाचा जिल्हा आहे किंवा तहसील आहे तिथंच एक गाव आहे खरतेपूर नावाचं त्या पूर्व गावातला तो रहिवासी असतो तिकडंच त्याच्या आईवडील असतात भाऊ असतो बहीण असते त्याची भाऊजाई असते त्यांना दोन मुलंसुद्धा असतात मग आता त्याचा जो भाऊ आहे अमित नावाचा आता त्याचं लग्नसुद्धा झालेलं असतं बघा त्याचं आता वय अठ्ठावीस आहे पण अठरा वर्षाचं असतानाच त्याचं लग्न त्याच्या आईवडिलांनी त्याच्या पाहुण्या रावांनी हे लावून दिलेलं असतं कारण स्थळ चांगलं आलेलं आहे मुलगी चांगली आहे म्हणून त्यांनी त्याचं लग्न उरकून टाकलेलं असतं मग आता त्याच्या पत्नीचं नाव असतं भावना मग आता भावना नांदायला येते त्यावेळेस मग ती नांदालेल्यानंतर तो अमित खुश असतो ती भावना खुश असते कारण यांचे वय खूप लहान असतात त्या लहान वयामध्ये लग्न झाल्यामुळं ते खुशीत असतात एकमेकावर भरभरून प्रेम करत असतात पण म्हणतात ना नव्याचे नऊ दिवस तसे यांचे नऊ दिवस संपतात आणि तो अमित त्या भावनाला त्रास द्यायला सुरू करतो मग अशातच वर्षे होऊन जातं मग पहिला तिला मुलगा होतो आणि नंतर दोन वर्षांच्या कालावधीनंतर तिला मुलगी होते मग त्या भावनाला असं वाटतं की चला आता मुलं झालेले आहेत हा आम्ही आता हळूहळू सुधरेल पण तो सुधरायचं नाव घेत नाही तिला भरपूर त्रास देत असतो मानसिक शारीरिक मग तिलाही खूप टेन्शन येत असतं तिलाही काय करावं काय नाही हेच कळत नसतं आणि त्यात लिहित त्या अमितला व्यसनसुद्धा जडलेलं असतं दारू पिण्याचं आणि गांजा पिण्याचं मग आता वर्ष आहे दोन हजार एकोणीस म महिना असतो जानेवारीचा ह्या जानेवारी महिन्यात काय होतं तर तो जो अमित आहे तो बाहेर दारू पिऊन घरी येतो घरी आलं की गांज्या पितो आणि त्याला एवढी नशा होती की त्या नशेमध्ये काहीही कारण नसताना त्या भावनाला त्या पत्नीला एवढा मारायला सुरू करतो की त्या मारहाणीमध्ये तिच्या पायाला जबर दुखापत होते आता दुखापत झाल्यामुळे ती एवढी चिडते म्हणजे अक्षरशः तिला एवढा तिरस्कार त्या नवऱ्याबद्दल निर्माण होतो तिच्या मनात की ती सरळ तिचे कपडे वगैरे घेते बॅग वगैरे भरते मुलांना घेते दोन मुलं असतात एक मुलगा एक मुलगी त्यांना घेते सोबत आणि सरळ माहेर गाठते मग आता तो जो तिचा दीर आहे तो रमेश जो की सव्वीस वर्षाचा आहे मुंबईला ठाण्याला राहत असतो त्याला हे सर्व कळतं त्याला भावाचे सुद्धा माहिती पडतात की भाऊ आपला आपल्या वहिणीला किती त्रास देतो आहे म्हणून मग त्याला दुसरी गोष्ट कळते की ती आता भावाला सोडून आपलं घर सोडून सरळ सरळ माहेरी गेलेले आहे मग तो एक महिना काही म्हणत नाही गप्प असतो आणि सरळ दुसऱ्या महिन्यात ती तर जानेवारीमध्ये गेलेली असते मग आता फेब्रुवारी महिना आलेला असतो तो सरळ ठाण्याहून भाऊजाईच्या घरी जातो आणि तिथं गेल्यानंतर तिला म्हणतो की हे बघ वहिनी म्हणतो भाऊ तुला त्रास देतो ना तर तू काही काळजी करू पण इकडं कर पण राहायची तुझी गरज नाही तर तू सरळ एक काम कर माझ्याबरोबर ठाण्यालाच चल तिथं राहूया माझ्यासोबतच राहा तुला काही कमी पडू देणार नाही तुझ्या मुलांचंही चांगलं संगोपन करेल बघ पटते का तुला माझं म्हणणं आता तिला असं वाटतं की अरे आपला देर आपल्याला आधार देतो आहे मग आता त्याचं हे आधार देणं बघून तिलाही खूप चांगलं वाटतं मग तीही त्याला होकारार्थी मान हलवते म्हणजे होकार देते की ठीक आहे म्हणून मग ती सरळ आता त्या रमेशबरोबर ठाण्याला निघून येते ठाण्याला था। आल्यानंतर त्या कासरवडवली गावामध्ये एक खोली ते लोक भाडने घेतात तिथं राहायला सुरू करतात आता तिथं राहायला सुरू केल्यानंतर मग आता तो जो रमेश आहे तिच्याकडं भरपूर लक्ष देत असतो मुलांकडं लक्ष देत असतो त्यांना काय पाहिजे काय नको सर्व त्यांचं बघत असतो आणि गावाकडं तिच्या आईवडिलांनासुद्धा ही गोष्ट कळते तिच्या सासू सासऱ्याला कळते भावाला कळते पण तिचे सासू सासरे आईवडील माहिती असूनसुद्धा माहिती नसल्यागत राहतात म्हणजे एक प्रकारे त्यांनी परवानगी दिल्यासारखं झालेलं असतं मात्र तिचा जो नवरा आहे तो अमित त्या अमितला ही गोष्ट खटकत असते त्याला अजिबात ही गोष्ट सहन होत नाही त्याला वाटतं अरे आपला भाऊ आहे आपली बायको आहे ही म्हणजे नात्याने त्याची मोठी भाऊजाई आहे आणि हा तिला कसा काय ठाण्याला घेऊन जाऊ शकतो आणि तिला सोबत कसा काय ठेवू शकतो कारण बघा आता हे लोक ठाण्याला आले आले तर आलेले आहेत पण आता तिथं आल्यानंतर हे असे राहत नाहीत सुरुवातीला तर व्यवस्थित राहतात पण हळूहळू यांच्यात गप्पा गोष्टी वाढणं एकत्रच एकाच रूममध्ये राहणं मुलंही त्यांच्यासोबत राहत असतात मग त्याच्यासाठी ही, ही डबा करत असते त्याला काय पाहिजे काय नको बघत असते मग यांच्या गप्पाच्या पा याच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण होतो याच्यामध्ये त्यांच्यामध्ये अनैतिक संबंधाला सुरुवात होते मग आता ही चक्क बायकोसारखं राहायला सुरू करतात आणि तिकडं आम्ही सैरबैर झालेला असतो दारूच्या आहारी गेलेला असतो गांजाच्या आहारी गेलेला असतो त्याला काय करावं काय नाही हेच कळत नसतं त्याला पण खूप खटकत असतं की आपल्या भाऊने आपल्याला धोका दिलेला आहे आपल्या बायकोने आपल्याला आपला विश्वासघात केला असं त्याला वाटत असतं म्हणून तो आता त्या भावाबरोबर भान करत असतो बायकोला म्हणत असतो की तू परत माझ्याकडनं नांद आले मी तुला आता चांगला नांद होईल पण बायकोही ऐकून घेण्याच्या स्थितीत नसते भाऊसुद्धा त्याला गुमानत नसतो मग आता त्याचे त्या ते भावाचे हानामारीसुद्धा होते पण तो भाऊ तरी त्याचा ऐकत नाही आणि तो आता मुंबईलासुद्धा येतो ठाण्याला येतो तिच्या घरी जातो तिला म्हणतो की हे बघ म्हणतो तू जे केलंस ती बरोबर नाही तू माझी बायको आहेस त्याची भाऊ आहेस मोठी आणि तू मला सोडून चक्क त्याच्याबरोबर कशी काय राहू शकतेस तर तू चल माझ्याबरोबर तू काही इथं राहू नकोस मी आता तुला चांगला सांभाळेल आपले लेकर आहेत असं करू नकोस तर ती त्याला म्हणते हे बघा तुम्ही कधीच नवऱ्याचं म्हणजे बायकोला कसं सांभाळायचं सा, नवऱ्याचं धर्म काय असतो हे कधीच तुम्ही मला दाखवून दिलं नाहीत किंवा मला तसं सांभाळलेलं नाही तर मी तुमच्याबरोबर आता कधीही येऊ शकत नाही कदापि येऊ शकत नाही तर तुम्ही माझा नाच सोडा मग आता हे ऐकल्यानंतर त्याला एवढं खटकतं पण त्याचा नाईलाज होतो मग तो, तो एकटाच परत हरियाणाला त्याच्या गावाकडं निघून जातो पण त्याच्या मनामध्ये सारखी खदखद असते मग तो एक विचार करतो चला ते तू तर येणार नाहीस ना माझ्यासोबत तर मीच कधीतरी आता वर्षातून एक दोन वेळा तुला येऊन भेटत जाईल म्हणून तो काय करत असतो तर त्या हरयाणाहून वर्षातून एक ते दोन वेळा तिला भेटायला येत असतो मग तिला पाहिल्यानंतर मुलांना पाहिल्यानंतर त्याच्या भावना अनावर होत असतात त्याला असं वाटतं की अरे आपली बायको आपल्याकडंच पाहिजेत आपल्यापैकीच ना द्यायला पाहिजेत हे आपल्यासोबत राहायला पाहिजेत पण हे चक्क मलासोबत माझ्या भावाबरोबर कशी काय राहू शकते म्हणून त्याला ह्या गोष्टी सहनच होत नाहीत शेवटी आता तो येत असतो जात असतो वर्षातून एक दोन वेळा वाऱ्या करतो एखादा मुकाम करतो आणि परत निघून जातो मग आता अशातच आता डिसेंबरचा महिना येतो दोन दोन हजार तेवीसचा आता ह्या महिन्यात काय होतं तर त्याच्या मुलीचा बर्थडे असतो वाढदिवस असतो मग आता वाढदिवस आहे म्हटल्यानंतर त्याला तरी यायचं असतं पण सारखंच येणं जाणं त्या रमेशलासुद्धा खटकेर आणि माझ्या बायकोलाही आवडणार नाही ते मला येऊ देणार नाहीत म्हणून तो ठाण्याला तर येतो मग ठाण्याला आल्यानंतर त्याचा एक काका असतो त्याचं नाव असतं राजदीप मग त्या काकाकडे जातो त्यांना म्हणतो की काका बघा माझी जी मुली आहे का तिचा वाढदिवस आहे मला तिला भेटायचं आहे पण माझी बायको आणि तिचा तो रमेश माझा भाऊ हे काही मला येऊ देणार नाहीत बघा मग मी तिला भेटणार आणि लगेच परत माझ्या गावाकडं निघून जाणार आणि एक रात्र फक्त तिच्यासोबत घालवणार मी माझ्या मुलीसोबत कारण तिचा वाढदिवस आहे मग आता हे ऐकून त्या राजदीपला पण थोडंसं अवघड वाटतं की चला वडिलांचं काळीच आहे मुलीच्या वाढदिवसाला आलेला आहे तर तो लगेच त्या रमेशला फोन करून सांगतो की हे बघ तुझा भाऊ आलेला आहे आम्ही तर त्याला तू काही म्हणू नकोस तुझ्या घरी येणार आहे तर त्याला एक दोन दिवस मुकाम तुझ्याकडं करू दे काही नाही मुलीला वा भेटेल वाढदिवस आहे तिचा तिला भेटून लगेच गावाकडं निघून जाईल तर तू त्याला बोलवून घे तो ठीक आहे म्हणतो काकाचा ऐकतो मग तो त्या आम्हीतला ये म्हणतो ठीक आहे ये राहा एक दोन दिवस आणि निघून जा मग मग आता आम्ही त्यांच्या घरी जातो तिथं गेल्यानंतर आता त्याला तर दारू पेची सवय असते त्या सवयीप्रमाणे तो दारू वगैरे पितो त्यांचा वाढदिवस हे लोक साजरा करतात त्या मुलीचा घरातली घरात साजरा करतात मग आता वाढदिवस वगैरे साजरा झाल्यानंतर मग हा त्या काकांकडे जातो परत त्यांच्याकडे जाऊन भेटतो त्यांना मला सर्व काही सांगतो की व्यवस्थित वाढदिवस वगैरे झालेला आहे मी आता एक दोन दिवसात निघून जाईल गावाकडं तरी ठीक आहे म्हणतो मग आता बघा इकडं एक हप्ता झाला तरी पण हा आम्ही गावाकडं काही गेलेला नसतो मग तो जो रमेश आहे त्याचा भाऊ आणि त्याची बायको म्हणजे ती भावना ती त्याला म्हणतात की अहो किती दिवस झालेले आहेत तुम्ही किती दिवस इथं राहणार झाले जा, ना आता अर्धा दिवस झाले तर जा ना आता निघून तो हो म्हणतो मी जाणार आहे काय काळजी करू नका एक दोन दिवसात जाणारच आहे मी गावाकडं पण त्याच्या डोक्यामध्ये वेगळंच प्लॅनिंग सुरू असतो वेगळं षडयंत्र सुरू असतं मग आता त्या डिसेंबरमध्येच या दोन हजार तेवीसच्या तो काय करतो तर सरळ आता त्याचा जो भाऊ आहे रमेश त्याला नाईट ड्युटी असते तो कामावर गेलेला असतो जेवण वगैरे करून साडेसात वाजता संध्याकाळी मग आता हा घरी असतो अमित त्याची बायको पण असते मुलं पण असतात मग तो विचार करतो की अरे हिला आपण नाही तर आपला भाऊ पाहिजे आपला भाऊ हिला खूप आवडतो आहे का नवरा असून माझ्या लहान भावावर राहते तेही मुलांना घेऊन हिला जगण्याचा अधिकार नाही असली स्त्रीला समाजात वावरण्याचाच अधिकार नाही माझ्याकडनं वाटत नाही ना तर जगात पण राहायचं नाही असंच त्याच्या डोक्यात प्लॅनिंग सुरू असतं मग तो काय करतो सरळ बॅड घेतो आणि तिला मारायला सुरू करतो एवढा मारतो की तिचा तो खून करून टाकतो आणि त्या लेकरांनासुद्धा नाही त्या लेकरांनासुद्धा तो मारून टाकतो तिथून तो पसार होतो मग आता रात्री साडे अकरा वाजलेले असतात त्याचा भाऊ रमेश कामावरून घरी येतो पण तो आल्यानंतर घराचा दरवाजा त्याला उघडा दिसतो त्याला वाटतं अरे घराचा दरवाजा एवढा रात्री कसा काय उघडलाय आहे मग तो ज्यावेळेस आतमध्ये प्रवेश करतो त्यावेळेस त्याला बघता शनी एवढी धडकी भर तेवढा घाबरून जातो की अक्षरशः जोर जोरात ओरडायला रडायला सुरू करतो आता त्याचा आवाज ऐकून शेजारचे पाजारचे लोक येतात मग घरात बसतात तेही बघतात तर अक्षरशः त्याची पत्नी आहे ती भावना तिच्या नाकातोंडातून रक्त येत असतं निश्चित पडलेली असते मुलांच्याही नाकातोंडातून रक्त येत असतं तेही निश्चित पडलेले असतात लोक त्यांना हलवून वगैरे बघतात पण त्यांचं काय करणं आहेत कारण त्याचा जीव गेलेला असतो मग आता त्यांच्यातलाच एकजण तिथल्या कासार वडवल्ली पोलीस चौकीला ह्या घटनेची खबर देतो आता पोलीस ताबडतोब घटनास्थळी येतात पंचनामा वगैरे करतात त्या मृतदेहांना चेतनासाठी तिथल्या शासकीय रुग्णालयात पाठवून देतात मग पोलीस आपल्या तपासाला सुरू करतात मग आता तपासाला सुरू केल्यानंतर त्या रमेशकर चौकशी करतात हे म्हणजे कोणी मारला असलेल्यांना ह्या त्याकडे कोणी घडवून आणलेला आहे तो सांगतो साहेब ही जी आहे का भावना हिचं नाव भावना आहे ही माझी पत्नी आहे म्हणजे पत्नी का म्हणतो आहे मी कारण आम्ही पती पत्नी सारखा तर राहतो आहे ही खरं तर माझी भाऊजी आहे माझ्या मोठ्या भावाची बायको पण तो हिला खूप त्रास देत असल्यामुळं हे माझ्या भरण निघून आणि त्यावेळेसपासूनच आम्ही नवरा बाईक सारखा राहायला सुरू केलं तर ही गोष्ट माझ्या भावाला खूप खटखत होती आणि तो आता गावाकडून वाढदिवसासाठी मुलीच्या वाढदिवसासाठी एक पंधरा दिवसापूर्वी आला होता आणि त्यानेच हिला मारलेला आहे आता हे ऐकल्यानंतर मग पोलीस आणखीन तपासाला सुरू करतात त्याच्याकडे विचारतात तुझ्या इथं कोण पाहुणे रावळे आहेत का म्हणून मग तो सांगतो हो माझे काका इथंच राहिला आहेत म्हणून मग पोलीस त्या काकाकडे जातात त्यांच्याकडे चौकशी करतात तिथंही तो आलेला नसतो मग ते काका सांगतात की आमचे आणखीन पाहुणे नवी मुंबईमध्ये राहिला आहेत म्हणून मग ते तिकडं जातात तिथं गेल्यानंतर तिथं एक महिला घरी असते मग त्या महिलेकडे कर ज्यावेळेस करतात पोलीस ती सांगते की हो साहेब तो आम्ही माझ्याकडे आला होता जेवण वगैरे केलं त्याने इथं आणि मला म्हटलं की मी माझ्या पत्नीला आणि तिच्या दोन मुलांना मारून टाकलेलं आहे आणि आणखीन दोन लोकांना मी मारणार आहे असं काही म्हटलं घरातून लगेच तो पसार झाला मग आता पोलीस त्याचा मोबाईल नंबर वगैरे मिळवतात त्याच्या भाऊकडून लगेच मोबाईल नंबर पोलिसांना मिळतो मग त्या मोबाईल नंबरचे लोकेशन ट्रेस करायला पोलीस सुरू करतात तर त्याचं लोकेशन हरियाणामध्ये त्याच्या गावामध्ये दिसून येतं पोलीस लगेच पोलिसांचं पथक हरियाणा जातं त्याच्या गावामध्ये जातं आणि त्याला लगेच ताब्यात घेतात तर ताब्यात घेतल्यानंतर त्याला चौकशी करतात मग त्या चौकशीमध्ये तो सर्व काही पोलिसांना सांगतो की मी माझ्या बायकोला मुलांना का मारल्याच्या मागचं कारण काय तो लगेच ह्या केसचा उलगाडा सर्व काही असा होऊन जातो आणि पोलिस त्याला तीनशे दोन कलमांतर्गत त्याची रवानगी जेलमध्ये करून टाकतात तर मित्रांनो हे होत्याची स्टोरी आपल्याला कशी वाटली कशी नाही ती मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत बेलायकन प्रेस करायला विसरू नका तर आपण परत उद्या आणखीन एखाद्या नवीन स्टोरीमध्ये भेटूया तोपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा आपल्या परिवारची काळजी घ्या तोपर्यंत धन्यवाद